भिवंडी लोकसभा मतदारसंघाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। हा मतदारसंघ काँग्रेस सोडायला तयार नाही आणि तरी सुद्धा शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे या मतदारसंघावर दावा करतात। काँग्रेसमधला दयानंद चोरगे, सुरेश टावरे, निलेश भोईर यांच्या नावासह अगदीच आता राजेश घोलप यांचंही नाव चर्चेत आलेलं आहे। असं असतानाच या मतदारसंघावर मुस्लिम समाजाने दावा केलेला आहे। मुस्लिम समाजाने 1952 पासून आतापर्यंत या समाजावर कसा अन्याय झाला हे सांगत हा मतदारसंघ मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला सोडावा असा आग्रह धरलेला आहे। भिवंडीमध्ये खंडूपाडा येथे अब्सेंट इन पॉलिटिकल अँड पॉवर या पुस्तकाचं एक प्रकाशन झालं। माजी विशेष पोलीस निरीक्षक अब्दुल रहमान यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकावर एक चर्चासत्र घडवून आणलं गेलं आणि या चर्चासत्रामध्ये मुस्लिम नेते आणि मौलाना हे मोठ्या प्रमाणावर हजर होते। या चर्चासत्रामध्ये भारतीय मुस्लिमांचा राजकीय क्षेत्रातील सहभाग आणि त्यांना राजकारणामध्ये पुरेसं प्रतिनिधित्व कसं मिळत नाही यावर संशोधनात्मक चर्चा करण्यात आली। त्या संदर्भामध्ये विविध प्रकारचं भाष्य करण्यात आलं आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर राज्यातील 48 पैकी 5 मतदारसंघ यांच्यावर त्यांनी दावा केलेला आहे। हे मतदारसंघ काँग्रेसने सोडावेत आणि इतर पक्षांनीही मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशी आग्रही मागणी करण्यात आली। या चर्चासत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे मुस्लिम समाजाच्या राजकारणावर संशोधनात्मक मांडणी करण्यात आली। 1952 ते 2019 पर्यंत लोकसभेच्या 17 निवडणुका झाल्या, त्यामध्ये 1070 मुस्लिम प्रतिनिधींना उमेदवारी द्यायला हवी होती, मात्र त्याच्या निम्मेच आत्तापर्यंत उमेदवारी दिली गेली असंही मत मांडण्यात गेलं। म्हणजे आत्तापर्यंत RGD वगळता इतर कुठल्याही पक्षाने मुस्लिमांना त्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलेलं नाही असाही दावा करण्यात आला। म्हणजे 1952 आणि 1957 जी परिस्थिती होती ती परिस्थिती पाहता पंडित नेहरूंनी पक्षाच्या अध्यक्षांना मुस्लिमांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये उमेदवारी द्याव्यात, तिकीटं द्यावीत असं सांगितलं होतं, मात्र त्यांचंही ते मत पाळलं गेलं नाही। महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाची संख्या ही 11% आहे आणि त्या प्रमाणामध्ये 5 जागा ह्या सोडण्यात याव्यात, म्हणजे 48 पैकी 5 जागा ह्या मुस्लिम उमेदवारांसाठी सोडण्यात याव्यात असाही त्यावेळेस आग्रह करण्यात आला। लोकसभेबरोबरच विधानसभेमध्येही त्यांची आग्रही मागणी आहे, कारण विधानसभा असेल, संसद असेल, या ठिकाणी ट्रिपल तलाक असेल, CAA असेल किंवा मॉब लिंचिंग सारखे प्रकार वारंवार घडत आहेत, या संदर्भात आवाज उठवण्यासाठी मुस्लिम उमेदवार तिथे नाही आहेत, खासदार नाही आहेत, विधानसभेमध्ये आमदार नाही आहेत, त्यामुळे मुस्लिम समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय असंही यावेळेस सांगण्यात आलं। विशेष म्हणजे मालेगाव आणि भिवंडी हे मुस्लिम बहुल काही मतदारसंघ जे आहेत, म्हणजे भिवंडी शहरामध्ये मुस्लिमांची संख्या ही जास्त आहे, त्यामुळे भिवंडी मतदारसंघ हा मुसलमानांना सोडावा असं सांगण्यात येतं। मात्र तिथे BJP उमेदवार हे कपिल पाटील हे 2 खासदार झालेले आहेत। मालेगावचीही तीच परिस्थिती, म्हणजे मालेगाव धुळ्यामध्ये येतं आणि धुळ्यामध्ये तिथे जे खासदार आहेत ते सुभाष भामरे हेही BJP आहेत, म्हणजे तिथे मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे अशा ठिकाणी BJP उमेदवार निवडून येतात। मालेगाव मतदारसंघ विधानसभा जो आहे बाह्य, तिथे दादासाहेब भुसे हे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात, या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली। आणि आत्ता मुस्लिम समाजाने 100% मतदान करावं आणि परिवर्तन घडवून आणावं यावर सर्वांनी भर दिला। यावेळेस अब्दुल रहमान यांनी मुलांना राजकारणामध्ये सक्रिय करा, म्हणजे मुस्लिम समाजातील जे तरुण आहेत त्यांना राजकारणामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करा असंही सांगितलं आणि त्याचबरोबर 100% मतदानाचा हक्क बजावून परिवर्तन घडवून आणा असंही आवाहन करण्यात आलं। म्हणजे मुस्लिम बांधवांनी आता जागृत व्हायला हवं, राजकारणात सक्रिय व्हायला हवं आणि त्याचबरोबर आपलं कोण परक कोण हे ओळखून मतदान करायला हवं असंही यावेळेस सांगण्यात आलं। म्हणजे एकूणच राजकारणाची परिस्थिती जी त्यांनी मांडणी केली ती जर सगळं बघता, म्हणजे यावेळेस मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणावर राजकारणात सक्रिय होऊन आपला वाटा मागेल आणि त्याच्यामध्ये भिवंडी हा त्यांचा प्रमुख मागणी असेल त्यांची, की आम्हाला भिवंडी आम्हाला हवंय। मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघ
हा भिवंडी शहरामधील जर दोन विधानसभा जर सोडल्या तर बाकी चार विधानसभा ज्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये आहेत आणि ग्रामीण भागामध्ये मुस्लिम समाजाची संख्या ही कमी आहे. मात्र तुम्हाला देशभरातली मतं पाहिजे असतील, महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजाची 100% मतदान हवं असेल तर आम्हाला भिवंडी सोडावं असाही यावेळेस आग्रह करण्यात आला. आता भिवंडीवर जोर देऊन म्हणजे देशभरामध्ये जी काही जागांची वाटप होईल वाटणी होईल त्याच्यामध्ये आम्हाला जर प्रतिज्ञा द्यायचं असेल तर महाराष्ट्रात आम्हाला 5 जागा हव्यात आणि त्याच्यामध्ये भिवंडी हवं असा यावेळेस आग्रह करण्यात आला. म्हणजे काँग्रेसवरचा जर दबाव वाढला आणि देशभरातली जर मुस्लिम मतं 100% हवी असली 100% मुस्लिम मतदान यावेळेस करायचं आहे असा त्यावेळेसचा एकूणच जो प्लॅन होता की ज्या त्यांचं जे म्हणणं होतं ते असं होतं की एकूणच देशभरातली परिस्थिती जर आपण बघितली तर मुस्लिम समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि 100% मतदान हे एकाच पक्षाला केलं पाहिजे. मग तो पक्ष कोणताही सांगितलं नाही, मात्र सगळ्यांनी 100% मतदान करून परिवर्तन घडवून आणा असं सांगणं म्हणजे भाजपला मतदान करू नका असा त्यांचा एकूण दृष्टिकोन होता. आणि त्यामुळे भिवंडीमध्ये ही आम्हाला जागा सोडा म्हणजे महाराष्ट्रातील जे मुस्लिम समाज जिथे आहे तिथे तो तुम्हाला मतदान करेल. आता ह्या गोष्टी जर सगळ्या गृहीत धरल्या ज्या पद्धतीने अब्दुल रहमान यांनी जी मांडणी केली आणि एकूणच संशोधनात्मक सगळा तो इतिहास मांडला तो जर सगळा बघितला आणि त्याला जर काँग्रेसमुळे बळी पडले तर कदाचित इथे काँग्रेसचा उमेदवार हा उभा राहू शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये धुळ्याची जी परिस्थिती आहे किंवा भिवंडीची परिस्थिती आहे म्हणजे मालेगाव विधानसभेची परिस्थिती आहे ही जर बघितली तर तिथे काँग्रेस सोडून द्या तिथे भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात या संदर्भात ही खंत व्यक्त करण्यात आली. म्हणजे एकूणच उपस्थित असलेले सगळे मुस्लिम नेते मौलाना आणि जे माजी विशेष पोलीस निरीक्षक जे आहेत अब्दुल रहमान हे स्वतः यांनी सगळ्यांनी ज्या पद्धतीने राजकीय भाष्य केलं आणि मुस्लिमांनी राजकारणामध्ये सक्रिय होऊन सहभाग नोंदवावा आणि 100% मतदान करावं हे जे आवाहन केलं हे पाहता येणाऱ्या काळामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघावर मुस्लिम समाजाचं हे प्रमुख लक्ष असेल आणि तिथली जी मुस्लिम समाजाची मतदान यंत्रणा आहे ती राबवण्याचा काटेकोरपणे प्रयत्न होईल आणि त्याचबरोबर मुस्लिम उमेदवार असावा असाही आग्रह होईल. त्याच्यामुळे आता भिवंडी लोकसभा पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. इथे जर मुस्लिम उमेदवार दिला तर काय होईल या संदर्भामध्येही आता तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. मात्र पूर्ण महाराष्ट्रामधून 5 जागांचा दावा आणि देशभरामधून ज्या काही जागांचं वाटप होईल त्यामध्ये हिस्सेवारीनुसार अगदी लोकसंख्येनुसार आम्हाला आमच्या जागा हव्यात असा असलेला त्यांचा आग्रह हे सगळं जर बघतात तर यावेळेस मुस्लिम समाज हा राजकारणामध्ये एकूणच जागा वाटपामध्ये आग्रही असेल हे नक्की.